स्पाइसअप रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. सिंहगड स्पेशल कांद्याची खेकडा भजी आणि कांद्याची लाल तिखट चटणी कशी बनवायची याची रेसिपी मी दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा 3 मोठे कांदे मी उभे चिर अगदी कमी ठेवायचं आणि कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि मिश्रणही अगदी घट्टसर ठेवायचं. खूप सैल मिश्रण नाही करायचं आपल्याला. साधारण या कन्सिस्टन्सीचं पीठ असायला हवं, तरच भजी कुरकुरीत होतात. मिश्रण रेडी झालेलं आहे. आता आपण याचे भजी तळून घेणार आहोत. इथे कढईमध्ये साधारण मी 1/2 लिटर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे, मगच आपल्याला याच्यामध्ये भजी सोडायचे आहेत. तेल व्यवस्थित तापलं गेलं नसेल तर भजी नीट तळले जात नाहीत आणि थोडे तेलकटही वाटतात.
केली आहे आणि ती लाल चुकचुक चटणी झालेली आहे. याची चटणी भजी सोबत खूप छान लागते आणि कधीही तुम्हाला जेव्हा करायची असेल तेव्हा तुम्ही इतर वेळी करू शकता. आता मी गरमागरम कांद्याची कुरकुरीत भजी सर्व करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता धन्यवाद.